भाजपच्या कमळ चिन्हावर लढण्याचा भुजबळांचा प्रस्ताव, राज्यातील ओबीसी मतांवर भाजपचा टोळा. उत्तर मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देऊन उत्तर मध्य मुंबई मागण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव, काँग्रेसकडून मतदारसंघ बदलवून घेण्याचा प्रयत्न. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्रात नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकरांसाठी घेणार प्रचार सभा. मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी पुण्यात आज महायुतीचा मेळावा. मोहोळांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री प्रचाराच्या रिंगणात, तर मेळाव्याला एकनाथ शिंदे करणार संबोधित. शरद पवारांची आज पत्रकार परिषद. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठा नेता प्रवेश करणार असल्याची माहिती. एखाद्या प्रकरणामध्ये निलंबन झाल्यानंतर 3 महिन्यांमध्ये चौकशी पूर्ण न झाल्यास निलंबन रद्द, मुंबई हायकोर्टाचा महत्वाचा निर्वाळा. विदर्भातल्या दोन्ही सभांमध्ये मोदींच्या रडारवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस. शरद पवार यांच्यावर टीका, मोदींनी टाळली. पश्चिम बंगालमधील संदेश खली प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार, कलकत्ता हायकोर्टाच्या वतीने आता चौकशीचे आदेश. वृक्षांवरील लाइटिंगची कोर्टाकडनं गंभीर दखल, हायकोर्टाकडून राज्य सरकारसह मुंबई ठाणे आणि मीरा भाईंदर महापालिकेला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश. देशभरात ईदचा उत्साह, भारतात नमाज पठणासाठी मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव मशिदीमध्ये दाखल. पुण्यात नालेसफाईसाठी 10 मेपर्यंत मुदतवाढ. पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांचे आदेश, तर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पावसाळापूर्व कामाच्या अंतर्गत पुण्यात नालेसफाईला सुरुवात. पुण्यामध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि आदित्य ठाकरेंचा रोड शो. शरद पवारांच्या 6 विधानसभा मतदारसंघात सभा घेऊन महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात येणार वातावरण निर्मिती. निवडणुकीच्या कामात सहकार्य न केल्यास शिक्षकांवर कारवाई, केंद्रीय निवडणूक आयोगाचा कारवाई करण्याचा मार्ग मोकळा. हिपॅटायटिसनं राज्यात 3,500 जणांचा मृत्यू, तर 2022 भारतात 3.5 कोटीपेक्षा जास्त प्रकरणं, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर. भाडेपट्ट्याच्या बाबत सवलत दिली जाणार असल्याचा म्हाडाचा दावा फोल. म्हाडा वसाहतींचा भाडेपट्टा महागच, तर दंडात्मक तरतुदीमध्ये देण्यात आली 6 महिन्यांची सवलत. मराठा आरक्षणासंदर्भातील जुन्या आणि नव्या कायद्यात फरक काय? सरकार जुन्याच कायद्यावर शिक्कामोर्तब करतंय का? मराठा आरक्षणावरून हायकोर्टाचा सवाल. तिसऱ्या मुंबईच्या विरोधात आता 124 गावांमधून 25,000 हरकती नोंदवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 25,000 अधिक, भूसंपादन विरोधी समितीचा अंदाज. निवडणूक आचारसंहितेमुळे मुंबईतील रस्त्यांची कामं रखडली. 400 किलोमीटरच्या रस्त्यांसाठी निविदांसंदर्भात प्रशासनाच्या वतीनं अद्यापपर्यंत निर्णय नाहीच. रस्त्यांची कामं आता थेट पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता. पाण्याच्या टंचाईमुळे अंबरनाथमधील रहिवाशांकडून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा. गृहसंकुलाच्या प्रवेशद्वारावर पाणी नाही तर मतदान नाही, फलक लावत रहिवाशांच्या वतीनं संताप व्यक्त. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.